आळंदीतली ज्ञानोबा माऊली समाधी मंदिर परिसर आहे तिथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलाय, त्याच्यामुळे आता ज्ञानोबा माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा जो शनिवारी होणार आहे त्याच्यावरती आता अनेक निर्बंध आलेत, कारण का तो परिसरच कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, त्यामुळे अनेक निर्बंधांसह अगदी मोजक्या लोकांमध्ये हा प्रस्थान पालखी सोहळा पार पाडावा लागणार आहे. पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा असा नयनरम्य प्रस्थान सोहळा यंदा वारकऱ्यांना अनुभवता येणार नाही. लाखो वारकऱ्यांची यंदाची आषाढी वारीही हुकणार आहे. शनिवारचा पालखी प्रस्थान सोहळा देखील कोरोनामुळे निर्बंधात अडकला. समाधी मंदिर परिसरातल्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यामुळे समाधी मंदिर परिसर कंटेनमेंट झोन आहे, त्यामुळे पोलीस पास असेल त्याच लोकांना पालखी प्रस्थान सोहळ्याला हजर राहता येणार. आळंदीमध्ये कोरोनाचा एक पेशंट महिला पेशंट होती आणि दुर्दैवाने ती मयत देखील झालेली आहे, त्यामुळे मंदिराच्या अगदी लगतचा भाग आम्ही कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला असल्यामुळं अत्यंत निर्बंध आता मंदिर परिसरात घालण्यात आलेले आहे, त्यामुळं प्रस्थान सोहळ्यावर देखील त्याचा परिणाम होणार आहे. अगदी मोजक्याच प्रतिनिधींसमवेत हा प्रस्थान सोहळा 3 ते 4 जे पूजाविधी पूर्ण होतील. यंदा प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी करू नये असं आवाहन आळंदी देवस्थानकडून करण्यात आलंय. मंदिरामध्ये प्रस्थानच्या वेळी कोणीही गर्दी करू नये, मंदिर परिसरामध्ये देखील गर्दी करू नये, जेणेकरून आपण हा संसर्ग फैलावण्यामध्ये आपला वाटा राहणार नाही, उलट हा संसर्ग थांबवण्यामध्ये आपला वाटा राहील, अशी भूमिका या ठिकाणी प्रत्येक नागरिकानं प्रत्येक वारकऱ्याने घेणं गरजेचं आहे. कोरोनाला हरवण्यासाठी यंदा वारकऱ्यांना घरात राहून विठू भक्ती करावी लागणार आहे. कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी.